पाटलांचा काटा काढण्यासाठी अजितदादांची भाजप नीती, महाडिक गटाला ताकद, जयंत पाटलांची बालेकिल्ल्यात कोंडी, जयंत पाटलांची ताकद कमी करण्यासाठी नवी चाल, बालेकिल्ला खालसा करण्यासाठी फिल्डिंग लागली। नेमकं घडलंय काय? इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादीचा पर्यायाने आमदार जयंत पाटील यांचा पारंपरिक गड याच मतदारसंघामध्ये महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांचंही वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि यामागे भाजपची ताकद असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। जयंत पाटील यांचा पारंपरिक विरोधक म्हणून महाडिक गट वाळव्याच्या राजकारणात माहिर आहे। या शक्तीतून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनीही विधानसभेसाठी पेरणी सुरू केली आहे। स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांच्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करण्यात येत आहे। इस्लामपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांचा एक गट तर कार्यरत असून मागील निवडणुकीमध्ये पाटील यांचा बालेकिल्ला खालसा करण्यात महाडिक युवा शक्तीची ताकदही कामी आली होती। जयंत पाटील यांची त्यांच्या मतदारसंघातच कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपकडून होणार हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही। माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गत निवडणुकीत आमदार पाटील यांच्या समोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची उमेदवारी भाजप शिवसेना यांच्या विरोधातील बंडखोरी होती। ही चूक टाळून पुन्हा एकदा आव्हान उभं करण्याचे त्यांचे प्रयत्न असली तरी सद्यस्थितीत विरोधकांत असलेले अंतर्गत मतभेद मनभेद दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। नगरपालिका निवडणुकीवेळी भाजप काँग्रेस शेतकरी संघटना महाडिक युवा शक्ती शिवसेना त्यांच्या सोबत होते। या विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेत 4 सदस्य महाडिक यांचे नेतृत्व मानणारे निवडून आले होते। यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये विकास आघाडीला मिळालेलं यश केवळ माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचंच होतं असं म्हणणं धाडसाचंच ठरेल। मात्र नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या विकास आघाडीतच बेबनाव निर्माण झाला। माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत विक्रम पाटील यांनी काहीशी फारकत घेतल्याचं दिसून आलं आणि हा बेबनाव दूर करण्याचे अद्याप प्रयत्न होत असल्याचं दिसत नाही। दुसऱ्या बाजूला पेठच्या महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तरुण संचालक राहुल महाडिक यांचं नेतृत्व रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। इस्लामपूर पर्यायानं वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचा पारंपरिक विरोधी गट म्हणून महाडिक यांच्या गटाची ओळख आहे आणि गाव पातळीपर्यंत विरोधकांची शक्ती कार्यरत आहे। वाळवा पंचायत समितीमध्ये सत्ता जरी राष्ट्रवादीची राहिली असली तरी प्रखर विरोधकांची भूमिका महाडिक गटानं निभावली आहे। मागील पंचायत समितीत सभागृहात 20 पैकी 6 सदस्य या गटाचे होते आणि तर पेठ, येलूर, चिकुर्डे, कामेरी या जिल्हा परिषद गटामध्ये विरोधकांना ताकद देण्याचं काम महाडिक गटानं केलं होतं। त्यामुळेच निवडणुकीमध्ये सुमारे 14 गावांत सत्ता काबीज केली, काही ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करत वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवलं। आता पाटील यांना विरोधक कोण याचं उत्तर महाडिक गटाकडे मिळू शकतं आणि याच दृष्टीनं चाचपणी भाजपनं केली तर त्यात वावगं वाटण्याचं कारण नाही। एक संघ विरोधक उभं करण्यासाठी विकास आघाडीवेळी जशी बोलणी करण्यात वरिष्ठ नेत्यांनी रस दाखवला तसा रस यावेळी दाखवण्याची गरज आहे आणि यातून भाजपचे मूळ निष्ठावान असलेला गट नाराज होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे। आता जयंत पाटील यांच्या विरोधात महाडिक गटाला भाजप ताकद पुरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जयंत पाटलांची बालेकिल्ल्यामध्येच कोंडी होणार आणि या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर महाडिक गटाला ताकद पुरवून जयंत पाटील यांची सत्ता खालसा होऊ शकेन का यावर तुमचं मत कमेंट करा। हा मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा।